आणि एक दुःखद बातमी समोर येते आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव सीताराम येचुरी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आशिष येचुरी यांचं वय 34 होतं आणि त्यांचं कोरोनामुळे निधन झालेलं आहे. पहाटे 6 वाजता गुडगावमधील मेदांता रुग्णालयामध्ये आशिष येचुरी यांनी अखेरचा श्वास घेतलाय. सीताराम येचुरी यांनी ट्वीट करत या संदर्भातील माहिती दिलेली आहे. आशिष येचुरी हे दिल्ली येथील एका वृत्तपत्रामध्ये सिनियर कॉपी एडिटर म्हणून कार्यरत होते. कोरोनाचा विळखा खरं म्हणजे अनेकांना बसलेला आहे. कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होते आहे, अशातच ही दुःखद बातमी. तर देशामध्ये कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झालेला आहे. देशात एकाच दिवसात तब्बल 3 लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 3,14,835 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत एकाच दिवसात आढळलेली ही केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील सर्वाधिक संख्या आहे. मागील 24 तासात 2,104 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर गेल्या 24 तासात 1,78,841 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. देशात सध्या 22,91,657 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून 2.5 लाखांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. आज ही संख्या 3 लाखांच्या वर पोहोचलेली आहे, त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता अधिक वाढली आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्यानं वाढते आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अनेक राज्यांमध्ये खरं म्हणजे नियम लागू करण्यात आलेले आहेत. आजपासून महाराष्ट्रामध्ये देखील कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. दरम्यान या ठिकाणी मृतांचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. 3,14,835 नवे रुग्ण आढळले आहेत.